रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत लहान मुलांना गैरप्रकारांपासून वाचवण्याची जबाबदारीही ते योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण बलाने शासकीय लोहमार्ग पोलिसांच्या समन्वयात 858 मुलांची सुटका केली. मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानक परिसर व प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीस आणि इतर अग्रभागी रेल्वे कर्मचाऱ्यांनी एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 591 मुले आणि 267 मुलींचा समावेश असलेल्या आणि चाइल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली. काही भांडणांमुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पद्धती किंवा शहराचे ग्लॅमर आदींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या निदर्शनास येत असतात. हे प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात आणि त्यांच्या समस्या समजून घेतात व त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा भेटण्याचा सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक 252 मुलांची सुटका केली असून त्यात 157 मुले आणि 95 मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने 238 मुलांची सुटका केली असून यामध्ये 148 मुले आणि 90 मुलींचा समावेश आहे. पुणे विभागाने 206 मुलांची सुटका केली असून यात 198 मुले आणि 8 मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागाने 111 मुलांची सुटका केली असून यात 58 मुले आणि 53 मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागाने 30 मुले आणि 21 मुलींचा समावेश असलेल्या 51 मुलांची सुटका केली.